महापालिकेत अंदाजपत्रक मांडणीपूर्व बैठकी वेळेस लोकाभिमुख अंदाजपत्रक मांडण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही आयुक्त महावीर बोरन्नवर यांनी दिली. निपाणी शहराचा विस्तार वाढत चालल्याने त्या तुलनेत नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्याची जबाबदारी नगरपालिकेवर अधिक आहे. अशा स्थितीत ही आगामी अंदाजपत्रकात नागरिकांनी मांडलेल्या सूचनांना योग्य ते स्थान दिले जाईल. सर्वसमावेशक व लोकाभिमुख असे अंदाजपत्रक मांडण्यासाठी प्रयत्नशील आहोत अशी ग्वाही आयुक्त महावीर बोरन्नवर यांनी दिली. ಏನು ಮೂಲಭೂತ ಸೌಕರ್ಯ ಬೇಕು, ಗಾಡಿ ಬೇಕು, ಅಡ್ವೆಂಚರ್ ಬೇಕು, ಎಲ್ಲಾನು ಮಾಡ್ಕೊಂಡಿವಿ. ಇನ್ನೇನು ಅಲ್ಲಿ ಕಂಪೋಸ್ಟ್ ಒಂದು ಬೆಳೆದಾಗ ಕಂಪೋಸ್ಟ್ದ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ಪ್ರೊಸೆಸಿಂಗ್ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಆ ಕಸ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಅಥವಾ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ರೀತಿ ಒತ್ತಾಟೆ ಬಂದು ಬೇಲಿಂಗ್ ಆಗಿ ಅದನ್ನು ಯಾವ್ದಾರ ಸಿಮೆಂಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗೆ ಅಗ್ರಿಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಹೋಗ್ಬೇಕದು. ಆ ಸಿಮೆಂಟ್ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿ ಕೊಟ್ಟ ಮ್ಯಾಗ ಆ ಒಂದು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಏನೋ ದುಷ್ಪರಿಣಾಮ ನಮ್ಮೂರ ಕಡಿಮೆ ಆಗಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರ ಎಲ್ಲರೂ ಒಂದೊಂದು ಸರಿ ಕೊಟ್ಟಿತ್ತು. ಆ ಕಾರ್ಯಸೂಚಿಯನ್ನ ನಾವು ತಡ ಮಾಡಿಕೊಂಡು ಮತ್ತು ಮುಂದೆ ಹೋಗಿ ನಮ್ಮಲ್ಲೇ ಈ ಶಾಸಕೀಯ ಒಂದು ಏನ ನಿಯಂತ್ರಣ ಅದ ಅವ್ರು ಏನಂತಾರ, ಈಗ ನೀವು ಎಲ್ ಇ ಡಿ ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಬೇಡ್ರಿ, ನಾವು ನಿಮ್ಗ ಹೇಳ್ತೀವಿ ಇತ್ತು 25 ಲಕ್ಷದ ಎಲ್ ಇ ಡಿ ನೀವು ಇಟ್ಕೊಂಡ್ರಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಏನೋ ನೀವು 10,000 ಇಟ್ಕೊಂಡಿರಿ. ಅಷ್ಟು ಪ್ರಮಾಣದ ತೋರಕ್ಕೆ ಆಗಲಿಲ್ಲ. ಮುಂಬರೋ ದಿನವೊಳಗೆ ಅದು ಆಗ್ತದೆ. ಸಾಧ್ಯ ಆದಷ್ಟು ಏನು ಬಂದು ಬಿದ್ದಿದ್ದು ಚಾಲು ಮಾಡ್ಯಾವ ಅಂತ ತಿಳ್ಕೊತೀವಿ. ತಿಳ್ಕೊಬೋದಲ್ಲ, ಬಂದ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಥೋಡೆ ಚಾಲುಕ್ಯಲ್ಲ ಥೋಡೆ ನಾಟ್ 100% ಬರೋ. ನಂಬರ್ 3 ಆಮೇಲೆ ಎಷ್ಟು ನಮ್ ವರ್ಕ್ಸ್ ಇವು ಹೆಚ್ಚು ಕಡಿಮೆ ನಮ್ಮ ಇವರದಾರ ಯಾರು ಸೀನಿಯರ್ ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅದಾರ ಅವರು ಆ ಎಸ್ಡಬ್ಲ್ಯೂ ಬಗ್ಗೆ ಕಾಳಜಿ ಮಾಡಿ. निपाणी नगरपालिकेत पहिली अंदाजपत्रक मांडणीपूर्व बैठक घेण्यात आली. या प्रसंगी ते बोलत होते. आयुक्त बोरन्नवर पुढे म्हणाले, प्राथमिक अंदाजानुसार आगामी आर्थिक वर्षात नगरपालिकेचे उत्पन्न 2,80,50,000 रुपये असणार असून खर्च 4,98,00,000 रुपये इतका गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत ही वाढवणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या सूचनांबरोबर उत्पन्न वाढीसाठी पर्याय सुचवण्याचे आवाहन केले. यावेळी नगरसेविका उपासना गारवे यांनी महामार्गानजीक सेवा रस्त्यावर गांधी हॉस्पिटल ते मुरगुड रोड उड्डाण पुलापर्यंत नगरपालिकेच्या वतीने पथदीप निर्मितीसाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. आणि त्याच्याकडून लुटाणू हा सर्व प्रकार आम्ही बघितले. मेजर जो आहे तर मुद्दा तो शिरभूमी रोड पासून ते मुरगुड रोड पासून एकही स्ट्रीट लाईन नाही. आणि जो पुलावरची जी एरिया आहे तर आपण कोण तिथं लक्ष घातलं असेल तर तिथं त्याची भरपूर आवश्यकता आहे. सुरेश कांबळे यांनी लोकमान्य टिळक उद्यानाच्या ऊर्जितावस्थेसाठी भरीव निधी द्यावा, तसेच पुढील महिन्यात निपाणीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलन व फुले शाहू आंबेडकर विचार संमेलनासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी केली. विठ्ठल वाघमोडे यांनी शहरात 31 प्रभागांसाठी 16 ते 17 कचरा गाड्यांची आवश्यकता आहे, मात्र सध्या अनेक वाहने नादुरुस्त आहेत याकडे लक्ष द्यावे. नवे बांधकाम करताना पार्किंग व्यवस्था बंधनकारक करावी व नगरपालिकेच्या उद्यानांच्या देखभालीसाठी निधी द्यावा अशी मागणी केली. ज्योती नागावकर यांनी गेल्या अंदाजपत्रकात म्युन्सिपल हायस्कूल साठी निधीची तरतूद करण्यात आली, मात्र हा निधी म्युन्सिपल हायस्कूल साठी आहे की इंग्लिश मीडियम स्कूल साठी आहे याचा खुलासा होऊन हा निधी मराठी माध्यमासाठीच वापरात आणावा अशी मागणी केली. अशोक लाखे यांनी 1996 साली घरे बांधून देण्याचे आश्वासन देऊन नगरपालिकेने 4,500 लोकांकडून प्रत्येकी 2,000 रुपये घेतले आहेत, मात्र घरे बांधून दिलेली नाही याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे सांगितले. महेश सूर्यवंशी यांनी जत्रात वेसेतील ब्रिटिश कालीन शौचालयांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. यावेळी सुधाकर माने, प्रताप पाटील, आर एस संधी, इब्राहिम बागवान यांच्यासह नागरिकांनी विविध सूचना केल्या. बैठकीस नगरसेविका नीता बागडे, सुजाता कदम, अरुणा मुदकुडे, कावेरी मिरजे, प्रभावती सूर्यवंशी, विनायक वडे, विजय टवळे, रवींद्र इंगवले, रवींद्र कदम यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.